दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ दत्त जयंती येत आहे सात तारीख सात डिसेंबर आपल्या लाडक्या गुरु महाराजांची दत्त जयंती आणि त्या तत्पूर्वी आपण खूप सारी तयारी करत असतो की सप्ताह चालू करायचा आहे पारायण चालू करायचं आहे अनुष्ठान चालू करायचं आहे प्रत्येकाची ती लगबग चालू झाली असेल कारण उद्याचं एकच दिवस आहे प्रत्येकाला तयारी करण्यासाठी माझ्या सर्व लाडक्या व्यवहार लाईफक अंजलीमध्ये मनापासून स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्याला जी पारायणं करायची आहेत ह्या पूर्ण सात दिवसामध्ये जो सप्ताह आपल्याला करायचा आहे आता सप्ताह म्हणजे काय की सात दिवसामध्ये जी पोथी वाचली जाते नॉर्मली आपण पारायण कसं करतो शुक्रवारी चालू करतो म्हणजे गुरुवारी ते बरोबर आपण त्याचे सांगता करू शकतो पण आता हे कसं आहे की सात तारखेला आहे आणि आपल्याला एक तारखेपासून चालू करायचं आहे म्हणजे कुठलंही तुम्ही पारायण करता पण आज मी सांगणार आहे जे आपण दत्त महाराजांचं पारायण करणार आहोत त्या पारायणाविषयी थोडंसं सा सांगणार आहे की आपण हे पारायण कसं करायचं आहे पण हा व्हिडिओ माझ्या सर्व व्हिवर्सनी शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी मी याच्यामध्ये नमूद करणार आहे की तुम्हाला जिथे चुकत असेल तिथे तुम्ही काय केलं पाहिजे आणि ज्याला गुरुचरित्र पारायण नाही वाचायला जमत आहे त्यांनी काय वाचलं पाहिजे हेही मी सांगणार आहे तेव्हा ह्या शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आता सर्वात प्रथम आपण जेव्हा दत्त महाराजांचं पारायण करायला बसतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपण तीन गोष्टी ठरवायच्या आहेत एक तर जागा तीच असावी सात दिवस वेळ तीच असावी सात दिवस आणि आपल्या देवांना आवाहन करायला विसरायचं नाही जेव्हा आपण पारायण चालू करणार असतो त्याच्या आधी आपण देवांना आपले आवाहन करायचं मग त्यांच्या साक्षीने आपल्याला संकल्प घ्यायचा असतो की तुम्ही ते पारायण का करत आहात त्याच्यामुळे संकल्प घेणं फार महत्त्वाचं असतं आपलं आपण कशासाठी पारायण करतो हे आपल्या महाराजांना कळलं पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला दत्त महाराजांच्या पारायणासाठी जे जे काही नियम आहेत बघा अवघड नसतं कारण अशी पारायण आपण फार कमी करत असतो आपण काही रोज उठून दर आठवड्याला किंवा असं काही एक नेमून कोणी कोणी पारायण करतं की मी नऊ करीन मी सात करीन किंवा अकरा करीन किंवा एकवीस करीन किंवा एक्कावन्न करीन हे काही जणांचं ठरलेलं असतं त्यांनी काहीतरी संकल्प घेऊन केलेलं असतं म्हणून त्यांना ते पारायण करायचं असतं पण आपल्या बाबतीमध्ये कसं आहे आता जो सप्ताह आपण करणार आहोत ना हा सप्ताह जो आहे त्याच्यासाठी जे काही नियम आहेत ना हे प्लीज तुम्ही सगळ्यांनी पाळा खूप अवघड नाही आहेत ते नियम अगदी म्हणजे कठोर नियम पाळू नका कारण आजकाल प्रत्येकाला ते जमतात त्यांच्या रोजच्या धावपळीमध्ये जरुरी नाही आहे त्यामुळे जे नियम पाळता येतील तितके तरी ॲटलीस्ट तुम्ही नियम पाळा आता सर्वात प्रथम जी पोथी आपण ठेवणार आहोत दत्त महाराजांचं जे चरित्र आहे गुरुचरित्र आहे ना तर ते गुरुचरित्र तुम्हाला जे वाचायचं आहे ते एका लाल किंवा नारंगी फडक्यामध्ये बांधलेलं असावं किंवा जेव्हा आपण ते आपल्या चौरंगावर ठेवणार आहोत ते ना तेव्हा त्या चौरंगावर लाल फडकं किंवा एक नारंगी फडकं भगवा कलरचं फडकं असतं किंवा पिवळं फडकं हे तुम्ही अंतरान त्याच्यावर ती पोथी ठेवा आणि पोथी ठेवल्यानंतर तुमचं आसन जे आहे ना ते आसन पण तेच घ्यायचे तुम्हाला सात दिवस ती वेळही तीच हवे ती जागाही तीच हवे आणि सर्वात प्रथम जेव्हा तुम्ही पारायण करायला बसणार आहात ना त्यावेळेस तुमचा चेहरा जो आहे ना हा एक पूर्वेला हवे किंवा उत्तरेला हवे म्हणजे जो आपला फेस आहे तो आपण पूर्व किंवा उत्तर दिशा या दिशेनं करून आपल्याला ह्या पारायणाला बसायचं आहे आणि पारायण करते वेळी मी नेहमीच सांगते कुठलंही काहीही उपासना करतेवेळी पाण्याचा ग्लास आपल्याजवळ असावा फुलं थोडीशी जवळ असावीत थोडे तांदूळ जवळ असावेत आणि ताम्हणही जवळ ठेवा कारण आपण जेव्हा संकल्प घेणार असतो तेव्हा आपल्याला तांदूळ फुलं आणि पाणी या तिन्ही गोष्टी लागतात आणि जेव्हा संकल्प आपण हातामध्ये सगळं ते घेतो आणि जेव्हा सोडणार असतो त्यासाठी ताम्हण आपल्याला जवळ लागतं त्याच्यामुळे ते ताम्हणही जवळ ठेवा आणि आपल्या गुरुमाऊलींच्या पोथीला आपल्याला फूल अर्पण करायचं असतं त्याच्यामुळे फुले जवळ ठेवा आता दत्त महाराजांना प्रिय फुलं तुम्हाला मिळाली तर अतिउत्तम जर दत्त महाराणा अनंताचं फुल फार प्रिय आहे चाफा प्रिय आहे गुलाब तुम्ही अर्पण करू शकता म्हणजे ज्यावेळी जे तिथे असेल ते तुम्ही अर्पण करा असं नाही आहे की हेच फूल करायला हवे असं काहीही नाही आहे पण मिळाल्यास अतिउत्तम तर जेव्हा दत्त महाराजांची पोथी तुम्ही वाचणार आहात म्हणजे गुरुचरित्र तुम्ही वाचणार आहात त्यावेळेस मी सा खास सांगू इच्छिते की कुठलंही पूजा करण्याच्या आधी आपल्याला आपल्या कपाळी गंध लावायचा आहे हळदी हो कुंकू लावायचा आहे आणि गुरु आपल्या दत्त महाराजांच्या पोथीला गुरुचरित्राला आपल्याला अष्टगंध अर्पण करायचं आहे अष्टगंध आणि फूल थोडेसे तांदूळ आणि मग तुम्हाला आपल्या देवांना आवाहन करून संकल्प घ्यायचा आहे पण त्याच्यापूर्वी तुम्हाला तुपाची निरांजन लावायची आहे ती निरांजन तुम्हाला ते, तेव्हापर्यंत ती तेवत राहिली पाहिजे जोपर्यंत तुमचं ते पारायण संपत नाही म्हणजे सात दिवस ती निरंजन तेवत बघा प्रत्येकाला शक्य नसतं अखंड दिवा चालू ठेवणं कारण काही नोकरी करणारा वर्ग आहे ते सतत नाही लक्ष देऊ शकत त्यामुळे ॲटलिस्ट तुम्ही ज्या ज्या क्षणाला वाचायला बसता आणि ते वाचन संपेपर्यंत म्हणजे तीन अध्याय पाच अध्याय सात अध्याय हे संपेपर्यंत तरी ती निरांजन तशीच तेवत राहिली पाहिजे इतकी काळजी नक्की घ्या तिथे तुम्हाला धूपधीप करायचं आहे रोज करा धूपधीप हां फक्त रोज धूप करून तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे या तीन गोष्टी तर तुम्हाला करायच्या आहेत आता ज्यांना धुराचा त्रास आहे वासाचा सुगंध असल्याचा त्रास आहे त्यांनी ॲटलीस्ट पंथित तिर निरंजन तरी तुपाची तुम्हाला लावायची आहे त्या निरंजनाचाही तुम निरंजनाचीही तुम्हाला पूजा करायची आहे आता ही पूजा झाल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला मी सांगितलं जसं सा। तुम्हाला आपल्या इष्टदेवतांचे आपल्या ग्रामदेवतांचे आपल्या देवतांचे आपल्या देवतां देवतां वास्तुदेवतांचे आणि आपल्या गुरूंचे स्मरण करायचं आहे त्यांना या पारायणासाठी आवाहन करायचं म्हणजे त्यांना उपस्थिती दर्शनासाठी तुम्हाला त्यांना प्रेमाने आग्रहपूर्वक विनंती करायची आहे की तुम्ही माझ्या या पारायणाला साक्षी आहात तुम्ही माझ्या या पारायणाला उपस्थित राहणार असल्याची मी मला तुम्ही विश्वास देता किंवा तुम्ही माझ्या पारायणाला असणार आहात अशी मला खात्री आहे आणि माझ्या या पारायणाला माझ्या या संकल्पाला तुम्ही भरभरून आशीर्वाद द्याल हे तुम्हाला बोलायचं आहे जेव्हा तुम्ही संकल्प देवांना आवाहन करता आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प त्यांच्या साक्षीने घ्यायचा आहे आणि जेव्हा तुम्ही संकल्प घेता त्यानंतर प्रत्येक पोथीमध्ये गुरुचरित्राच्या प्रत्येक पोथीमध्ये अध्यायांचं क्रमवार कसं वाचायचं आहे किंवा सात दिवस करत आहात तर सात दिवसामध्ये अध्यायांचे क्रम कसे आहेत हे दिलेलं असतं त्याच्यामुळे तुम्ही ती पोथी तशीच्या तशी, तशी त्यालाच अनुसरून म्हणजे जे जे, जे तिथे क्रमवार दिलेलं आहे त्याला फॉलो करून त्या त्याची पडताळणी करूनच तुम्हाला ते अध्याय चालू ठेवायचे आहेत फक्त जेव्हा तुम्ही एक लक्षात ठेवा जेव्हा तुमचे सात अध्याय होतात पहिला दिवस असतो आपण तिथे मार्क करायचं असतं कारण काहींच्या लक्षात राहत नाही कुठला दिवस आहे कुठला वार आहे काहीजणं हल्ली काही गोष्टी विसरत असतात त्याच्यामुळे मी खास करून सांगेन त्या लोकांनी जेव्हा तर त्यांचे ते अध्याय ज्या त्या त्या दिवसाचे अध्याय जेव्हा जेव्हा वाचून होतात तेव्हा मार्क एक बुक मार्क असतंच ते घ्या ज्यांना ते नाही भेटणार त्यांनी फुल तरी बुकमार्क म्हणून त्या अध्याय संपल्यानंतर तिथे ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्हाला बसायचं तेव्हा तुम्ही परत क्रमवार बघू शकता की माझे इतके अध्याय झालेत आता याच्या पुढे मला किती अध्याय वाचायचे आहेत पण ते फुल ते बुकमार्क म्हणून ठेवायला विसरू नका त्यामुळे ती काळजी नक्की घ्या कारण प्रत्येक गोष्ट लक्षात राहणं आणि लक्षात मुद्दा म्हणून ठेवली जाणं आणि तरीही आपण विसरणं हे होऊ नये म्हणून आपण हा पर्याय शोधून काढला आहे त्यामुळे ते नक्की करा कारण मला खूप जणांचं हे आलं होतं की दीदी -दी काही वेळेस आम्ही विसरतो काही वेळेस काहींना डेटवर पण कोणी मार्क नाही करत क कुठल्या वारी बसलो आहे कुठल्या दिवशी बसलो आहे हेही लक्षात राहत नाही आता हे खूप सोपं आहे की सात तारखेला आपल्याला दत्तजयंती असल्यामुळे आपण एक तारखेला बसणार आहोत म्हणजे सात दिवस त्यामुळे एक तारीख हे लक्षात राहणं फार सोपं आहे त्याच्यामुळे तुम्ही तरीही एक काळजी घे काळजी घ्यायची म्हणून तुम्ही बुकमार्क नक्की ठेवा आणि सर्वात प्रथम हेही लक्षात ठेवा की तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे आणि हा ज्यांना चटईवर झोपता येईल जिथे दत्त महाराजांचं पारायण करता जिथे तुम्ही चटईवर घोंगडीवर झोपू शकता ना घोंगडीवर खरं नाही झोपलात तरी सर पण चटई तरी ॲटलीस्ट हवे चटई उशी हे हवे तिथे तुम्ही झोपू शकत असाल तर अत्युत्तम ज्यांना नाही जमणार तेच आपल्या बेडवर झोपत असतील प्रत्येकाला ही गोष्ट नाही जमत नाही आपल्या बेडवर झोपावं म्हणजे अगदी मनामध्ये भरपूर कन्फ्यूज होऊन उपासना करू नका पारायण करू नका कारण तुमचं मग अर्ध लक्ष पूर्ण त्या कन्फ्युजनकडे असतं की अरे बापरे मी चुकले तर नाही ना अरे बापरे मी बेडवर झोपले माझ्या हातनं चूक तर नाही ना झाली मला हे फळ मिळेल की नाही मिळणार दत्त महाराज फक्त पाहणार आहेत की कि तुम्ही किती प्रेमाने किती त्या भावनेनी तुम्ही स्वतःला झोकून देऊन ते पारायण करताय दत्त महाराजांशी ते फार महत्त्वाचं आहे त्यांनाही माहीत आहे आजच्या या कलियुगामध्ये किती जणांना किती गोष्टी जमतात आणि किती जणांना किती गोष्टी जमत नाहीत ते आपले मायबाप आहे त्या भगवंताला ते, ते माहीत असतं की आपण कुठली गोष्ट का करतो कशी करतो आणि कशी केली हे त्यांना पूर्णपणे माहीत असतं त्यामुळे तुमच्या मनातले जे आ, हे आहेत ना सगळे कन्फ्युजन्स ते लांब ठेवा गुंतागुंत करू नका विचारांची आणि ज्यांना अजिबात हे सगळं करता येत नाही अजिबात करता येत नाही ना त्या लोकांनी ॲटलिस्ट म्हणजे वेळेला बसायचं पारायणं करायची अनुष्ठान करायचं हे सगळं ज्यांना जमत नाही ना त्यांनी अवतरणिका तरी वाचावी त्यामुळे दत्त महाराजांची अवतरणिका तरी निश्चित वाचावी कारण त्याचंही फळ गुरुचरित्रासारखंच मिळणार आहे तुम्हाला पण जसं नियम ह्याला आहेत तसंच अवतरणिकेला पण आहेत तेच नियम पाळावेत आणि जयंतीच्या शेवटच्या दिवशी जेव्हा तुम्ही समाप्ती करणार आहात जेव्हा तुम्ही सात सातव्या दिवशी म्हणजे दत्त महाराजां जयंतीच्या दिवशी जेव्हा तुम्ही सांगता करणार आहात ना त्या दिवशी ॲटलीस्ट दत्त महाराजांच्या जन्माची जी कथा आहे ज्या दत्त महाराजांच्या जन्माचा जो अध्याय आहे चौथा अध्याय तो नक्की वाचावा कारण दत्त जयंती आहे आणि दत्त महाराजांना खुश करायचं असेल अगदी तर नक्की चौथा अध्याय वाचावा म्हणजे दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर सतत सारखी होत राहील काही गोष्टी बऱ्याच वेळा बघा आपण काय होते केलं तर काय होतं आहे काही फरक पडत नाही आपण हे करू आपण ते करू आपण नॉनव्हेज खातो किंवा ड्रिंक करणारी लोक ड्रिंकही करतात मग ह्या गोष्टी जरा टाळा कारण हे सातच दिवस आहेत ह्या सात दिवसामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट आपल्याला अगदी सुंदरपणे हे पारायणाला सांगता करायची आहे हे लक्षात ठेवा आणि दत्त महाराजांच्या पतीला आणि रोज रोज फुल वाहा जमल्यास ज्यांना नाही जमणार रोज फुल व्हाणं त्यांना अष्टगंध तरी व्हा धूप धीप करा जसं मी सांगितलं प आपली निरंजन तेवत राहिली पाहिजे आपलं पारायण ते, पारा ते होईपर्यंत त्या दिवसाचं आणि कपाळाला गंध किंवा हळदी कुंकू लावायला विसरू नका आणि अगदीच विसरला तरी अष्टगंध तरी पोथीवरचं कपाळाला लावा आणि दत्त महाराजांच्या या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही अगदी मनापासून प्रत्येक गोष्ट एक एक वा वाक्य जे एक एक जी लाईन आहे आपल्या गुरुचरित्राचं एक एक अध्याय अगदी मनापासून वाचा प्रत्येक गोष्ट कळली पाहिजे आपण वाचताना असं वाचायचं आहे की आपल्याला तो अध्याय पूर्णपणे समजतो आहे काही काही अध्यायांमध्ये पूर्ण संस्कृत असेल तरी भाषांतर असतं की ह्या अध्यायाचं हे सार आहे ते सार वाचायला विसरू नका जेणेकरून तुम्ही काय वाचताय हे तुम्हाला कळेल आणि तुमच्या मनाला कळेल आणि ती गोष्ट ही दत्त महाराजांसाठी आपण वाचत आहोत असं नाही आहे आपण आपल्यासाठी वाचत आहोत आपण आपल्यासाठी संकल्प घेतलेला आहे त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट ही समजली पाहिजे आपण अध्यायामध्ये काय वाचतो आपण कितवा अध्याय वाचला आणि त्या अध्यायाचं सार काय होतो हे फार महत्वाचं आहे समजणं त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही बसणार रोज बसणार तेव्हा पहिले त्याचं संक्षिप्त ते सगळं वाचा तुम्ही की काय आहे प्रस्तावना आपण हे अध्याय वाचणार आहोत तर याचा सार काय आहे मग तो, 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 तो तुम्ही वाचा आणि ज्याच्या गुरूंच्या पोथीमध्ये जर गुरुचरित्रामध्ये ते नसेल तर त्यांनी जेव्हा वाचत आहात ते वा तेव्हा समजून घ्या फार कठीण वाक्य नाही येत ती त्याच्यामुळे ती आपल्याला लगेच समजली जातात गुरुचरित्राच्या अध्यायामधली त्याच्यामुळे तुम्ही ती समजून समजून उमजून उमजून वाचत जातो अध्याय म्हणजे मनापासून वाचल्याचं एक आपल्याला समाधान मिळतं आणि जितकं शक्य आहे ना दत्त जयंतीच्या दिवशी खास करून दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या दत्त महाराजांच्या तसबिरीला केशर व्हायला विसरू नका त्यांना केसर त्यांच्या चरणांशी ठेवायला विसरू नका कारण दत्त जयंतीच्या दिवशी केसर वाहण्याचा खूप छान फळ मिळतं आपण दत्त महाराजांच्या चरणाशी केसर हे नक्की ठेवायचं आहे अर्पण करायचं आहे दत्त महाराजांना तेव्हा ते, ते विसरू नका ते नक्कीच करा यथा यथा सांगता जेव्हा तुमची होते तुमच्या पारायणाची त्या दिवशी व्यवस्थित नैवेद्य आरती स व्यवस्थित करा रोज संकल्प घ्यायचा नसतो संकल्प हा सुरुवातीला घ्यायचा असतो आणि जेव्हा तुम्ही सांगता करताना त्या दिवशी तुम्ही प्रॉपर आरती वगैरे सगळं करा रोज ज्यांना आरती जमणार नाही करता करायला त्यांनी ॲटलीस्ट सांगता झाल्यावर म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी तरी आरती करायची आहे व्यवस्थित आरती करायची आहे जशी आपण एखा आपल्या गणपतींना वगैरे करत असतो तशी आरती आपल्याला करायची आहे ही विसरू नका आणि ही दत्त जयंती तुम्हा सर्वांना सुख आनंद समाधान आणि मनशांती देऊन जावं हीच माझी श्री गुरुदत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे आणि ह्या सप्ताहात केलेलं जे पारायण तुम्हाला लख लाभो हीही माझी आपल्या गुरु महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे आणि माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खुश रहा आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे atrangiraha